नमस्कार, मी त्रिवेणी भोर, आय वन न्यूजमध्ये आपलं स्वागत. नारायणगावच्या जनतेला सरपंच म्हणून न्याय देण्याचे काम फक्त बाबू पाटे करू शकतात. चंद्रशेखर कोराळे यांना आजवर नारायणगावकरांनी संधी दिली होती, परंतु त्यांनी गावचा विकास न करता स्वतःचाच विकास केला व हुकुमशहासारखं काम केलं आहे. आता बदल नक्की होणार व बाबू पाटे सरपंच होऊन मुक्ताई हनुमान पॅनलची सत्ता येणार असल्याचा दावा सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रशीद इनामदार यांनी केला आहे. आयवन न्यूजचे संपादक सुरेश वाणी सर यांनी रशीद इनामदार यांच्याशी निवडणुकीविषयी केलेली बातचीत पाहूयात. जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम रशीदभाई इनामदार यांनी केलेलं आहे. बाबू पाटे यांच्या सरपंचपदाच्या ह्या निवडणुकीमध्ये रशीदभाई इनामदार यांचं काम जोरकसपणे सुरू आहे. प्रचारामध्ये बाबू पाटे यांची आघाडी घेतलेली आहे, त्यांचं पॅनल पुढे असं सांगितलं जातं. रशीदभाई इनामदार एकेकाळी चंद्रशेखर कोराळे यांचे सहकारी होते, चंद्रशेखर कोराळे यांच्यापासून ते दूर गेलेच, आज ते बाबू पाटे यांच्या बरोबर आहेत. बाबू पाटे सरपंच होणार आहेत, बाबू पाटे यांचं काम चांगलं आहे असं या सगळ्या मंडळींचा दावा आहे. चंद्रशेखर कोराळे यांच्याबरोबर इतक्या वर्ष का होते, चंद्रशेखर कोराळे यांना का त्यांनी सोडलं, हे सगळे प्रश्न रशीदभाईंकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करतो. रशीदभाई, नारायणगाव ग्रामपंचायतीची निवडणूक आता सुरू झालेली आहे. संतोष वाजगे, बाबू पाटे, अमित कोराळे असा तिरंगी सरपंच पदाचा सामना होतोय. तीनही पॅनल बलाढ्य आहेत. राष्ट्रवादीला पूर्ण पॅनल करता आलं नाही हा भाग वेगळा. आपण चंद्रशेखर कोराळे यांचे एकेकाळी कट्टर समर्थक होता, आपण कोराळ्यांपासून दूर झाला, असं काय घडलं की कोराळ्यांना आपण दूर केलं? प्रथम वाणीसाहेब, खरं बोलू का, मी एक पक्षाचा एक निष्ठ माणूस आहे. मला बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शाबीरशाहीच्या मार्गदर्शनाखाली मला प्रामाणिकपणा पाहिल्यापासून पक्षाची एक निष्ठा आहे. आमचं त्यांचं खटक्याचं काही कारण नव्हतं. माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील ज्यावेळेस इलेक्शन उभे राहिले आणि चंद्रशेखर कोराळे मला म्हणले का आपल्याला या पक्षाचं काम करायचं नाही शिवसेने, तर म्हणलं मी अजिबात चालणार नाही, मी पक्ष सोडून कुठलंही काम करणार नाही आणि मला ती गांधारी कोणत्याची होणार नाही, मी धोका पक्षाबरोबर कधीच करणार नाही. तर म्हणले मग ते असं, तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही तुमच्या जागेवर, मी माझ्या जागेवर, मी पक्षाची एक निष्ठा आहे, मी उपतालुका पक्ष उपतालुकाप्रमुख आहे मी पक्षाचा, त्याच्यामुळं तुमचं माझं जमणार नाही. तिथून पुढं आमचं तेच वेगळे झाले, आम्ही वेळ आलो. शिवदादा निवडून आली एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा, परंतु नेहमी पक्षाबरोबर एक निष्ठपणा या माणसाने कधीच दाखवलं नाही. स्वतःचा स्वार्थ शिवाय त्या माणसाला कधीच काय कळलं नाही. ज्या शिवसेनेमध्ये आपण लहानाचे मोठे झालात, शिवसेनेचे पदाधिकारी अनेक पुढे गेले, तुम्ही मात्र आजही साध्याच घरामध्ये राहताय, कुठंतरी ह्या नेत्यांनी तुमच्यावर अन्याय केला असं वाटतंय? माझा प्रामाणिकपणा आणि आजकाल प्रामाणिकपणाने जो काम करतो त्याला काय विचारलं जात नाही, कुठं जाणार तो आपल्याची त्याच्याशी, त्याचा जास्त पक्ष कधीच विचार करत नाही, कारण त्या पक्षाला त्याच्यावर विश्वास असतो का हा आपल्याचे, हा कुठं जाऊ शकत नाही. जो पक्ष कोणत्याकडे जास्त लक्ष देतो, जो चाठळमाला करील, जो लांबाड्या करील, त्याच्याकडे जास्त ध्यान देऊन आणि पक्ष असतो. आणि त्या घरातला माणूस आहे तो घरातल्या माणसाकडे जास्त लक्ष देत नाही तो, कारण हे कधी नाराज होतील, आपल्याला त्रासदायक ठरतील, हे नाराज होणार नाही, यांना काही अन्याय केला यांच्यावर, तर हे बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहे, त्याच्यामुळे हे कुठं जाऊ शकत नाही. का तर आमचे जे पक्षात आलेली आहे जी पण आहे ते बाहेरून आता मोठमोठे युनियन झालेले आहेत. आम्ही पहिल्यापासून तसं आम्हाला कळतं आहे, तसं मुंबईत मी असताना शिवसेनेत होतो, बाळासाहेब ठाकरेंच्या माझ्या पाठीवर हात पडलेला आहे, मी ते विसरू शकत नाही देशन, त्याच्यामुळे मी शिवसेना कितपतही मी शिवसेनेपासून दूर राहणार आहे. शिवसेना कुणी शिवसेनेत राहू किंवा जाऊ, मी एकटा भगवा घेऊन फिरणारा माणूस. रशीदभाई, निवडणुका आल्या की पक्षाच्या नेत्यांना रशीदभाई आठवतात, रशीदभाईंनी किती दिवस सतरंजा उचलायच्या, कुठंतरी रशीदभाईंना एखादं चांगलं पद द्यावं किंवा कुठंतरी रशीदभाईंचं कल्याण करावं असं ह्या मंडळींना वाटत नाही, आपल्यावर अन्याय होतो असं वाटत नाही? वाले साहेब, आपण मला बरेच दिवस पाहत आहात, तुमची माझी 20-25 वर्षाची दोस्ती आहे. हा न्याय, हा अन्याय, हा तुम्ही आवाज उठवला पाहिजे. आज तुम्ही एक चॅनलचे प्रमुख आहात, तुम्ही एक पत्रकार आहात,
तुम्ही आमचा अन्याय होताय, डोळ्याने पाहताय, तुम्ही आमच्याबद्दल आज विचारताय. तुम्ही इथून मागे तुम्ही आमच्याबद्दल कधी विचारलं नाही आमच्या नेत्यांना, का बाबा ह्या माणसाने आयुष्य घालवलं, त्याला राहायचं त्याचं व्यवस्थित घर नाही, त्याची परिस्थिती इतकी खालवली, पक्षासाठी ज्या माणसाने आयुष्य घालवलं तुम्ही त्यासाठी काय केलं हे मला विचारण्यापेक्षा आमच्या नेत्यांना काय विचारलं नाही. तुम्ही आम्हाला काय दिले ते पण काढले. हाच चंद्रशेखर कोराळे. मी स्वतः पैसे भरून माझ्या भाऊ आजारी असताना माझा भाऊ त्याची शिफारस केली, मी दोन गाळे तयार केले मुक्ताबाई रोडला, स्वतः माझ्या भावानी त्या भावाच्या पोराने त्या गाळ्याला पाणी मारलं, रात्रदिवस कष्ट करून बाळासाहेब पाटील बाबूराव पाटील यांनी भरावा टाकला त्या गाळ्यांना. आणि हे माझा भाऊ आजारी असताना माझ्या दारात आम्हीच उभी होती, आणि ते आम्हीच उभी असताना माझ्या भावा जे ग्रामपंचायतीमध्ये पैसे भरले होते ते लोकांच्या हाताने ते परत पाठवून दिले, आणि जे दुकानाचे टाळे तोडले माझी दोन गाळ्यांची. हाच चंद्रशेखर कोराळे. अहो हा चंद्रशेखर कोराळे यांनी कोणालाच सोडलेलं नाही. आता मला घाण त्याच्याबद्दल एक विचारू नका तुम्ही. इतका यांनी जवळच्या माणसावर पण अन्याय केला, त्यांनी कोणालाच मोठं होऊन दिलं स्वतः. चंद्रशेखर कोराळे एवढे जर वाईट होते तर इतक्या वर्ष त्यांच्याबरोबर सोबत कशी केली? चंद्रशेखर कोराळे पक्षामुळे सोबत राहिलो त्याच्या, त्याच्याबरोबर त्याच्या व्यक्ती त्याच्यामुळे मी सोबत राहिलो नाही, पक्षामुळे सोबत राहिलो. का तर त्याची त्याची विचारसरणी जितकी घालणी आहे ना आलक्षात, का त्याच्याबरोबर राहू शकत नाही. पण पक्षाने बांधलेलं होतं आम्हाला, बाळासाहेबांनी ठाकरेंच्या एक विचाराने आम्हाला बांधलेलं होतं, आणि पक्षात पाची बोटं सगळी सारखी नसतात हे समजून चालत होतो. का हा झाला आज नाही तर उद्या सुधरेल, उद्या नाही तर परवा सुधरेल. परंतु याने स्वार्थाशिवाय पक्षासाठी काय केलं नाही, का दरीशिवाय पक्षाबरोबर. चंद्रशेखर कोराळे तुम्ही म्हणता एवढे वाईट होते. नारायणगावकर जनतेने गेले जवळजवळ 20-22 वर्ष एक हाती सत्ता चंद्रशेखर कोराळे यांच्या हाती दिली, मग चंद्रशेखर कोराळे जर एवढे वाईट होते तर नारायणगावच्या जनतेने एवढा मोठा विश्वास दाखवला कसा? सामान्य जनता नारायणगावची फक्त चंद्रशेखर कोराळेकडे बघून चालत नव्हती. त्यांच्याबरोबर संतोष नाना खैरे होते, रशीदभाई इनामदार होते, रोहिदास तांबे होते, दिलीप वाजगे होते, बाळासाहेब पाटील होते, संतोष दांगट होते, त्यांच्याबरोबर अनेक ज्येष्ठ नारायणगावातली चांगली माणसं होती. फक्त त्याचा चेहरा नव्हता प्रत्येक जागी वारमध्ये, तो कधीच फ्रेंडला आलेला नाही. फक्त फ्रेंडला आम्ही असायचं, नेतृत्व तो म्हणे तसा करायचा. का आता आम्ही आर्थिक परिस्थिती दुबळे होतो, आजही आहे कालही दुबळेच होतो. त्याच्यामुळे आर्थिक परिस्थितीचा रुपया खर्च करायचा आणि 1000 रुपये त्याची वसूल करायचा. आम्ही त्याचा चेहरा आमचा असायचा, जनतेने आम्हाला बघून मतं द्यायची जनता, आणि तो पुढं रुवात त्याचा असायचा. मागच्या पंचवार्षिकला संतोष नाना खैरे यांनी स्वतंत्र पॅनल केलं होतं, यश आलं नाही, काय सांगायला पण आमच्या काय आर्थिक परिस्थिती नव्हती, आमचं नियोजन नव्हतं, अचानक ठरलं पॅनल आमचं. आमच्या या निवडणुकीमध्ये पैशाचा धूर होईल, आम्हाला पैशाचा नाही जन्माचा धूर होईल, आमच्या वर्ष होईल. मागच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला अपयश का आलं? एकाएकी पॅनल तयार करत असताना त्या टायमाला आम्हाला मार्गदर्शक व्यवस्थित नियोजन करता आलेलं आहे, आम्हाला मार्गदर्शक चुकीचे मिळाले. जे आज त्यांच्या गटात प्रचार प्रमुख झाले त्यांनी आमच्या ते कटावर असे लावले, विचित्र कटावर लावले जनतेचं. आणि त्याच्यात एकमेक हे आमच्यात जी काय थोडीफार तारामळ झाली अचानक पॅनल उभं करणे, त्या आम्हाला नियोजन करता आलेलं आहे, म्हणून आम्ही तिथे फसलो. आता आम्ही पूर्ण नियोजन सहित तयारीसहित आधी आम्ही आणलं. तुझ्या चंद्रशेखर कोराळे यांनी तुमचा गाळा काढला, तुम्ही त्यांच्यावर आकबाकड करणं साहजिक आहे, शेवटी तुमच्यावर अन्याय झाला होता. चंद्रशेखर कोराळे यांच्यामध्ये एखादा गुण तरी चांगला असेल? एकही गुण चांगला नाही त्यांच्याकडे. फक्त एकच एक का माणसं आपण जोडायची, आणि ती माणसं आपण ज्या जोडली संघटना कापून माणसं जोडल्यानंतर त्यातले माणसं बाजूला आपल्यापासून कशी करायची, आणि आपल्याला त्याचं खांदा हात टाकून आपल्याविषयी त्याच्या मनात पाप भरायचं, आल्याच्यात आपल्याला डॉमिनेट करायचं, त्याला मोठे पाणी द्यायचं, साहजिक त्याला असं वाटतं की मी मोठा आहे, हे बारीक आहे. याच्यावर त्याच्यात एकच गुण आहे, स्वतः एक माणूस जोडायचा, त्याला जी माणसं जोडली त्यालाच तोडायचं आणि आपले काही घ्यायचं, हे त्याच्यात एक पहिला गुण. त्याच्यानंतर दुसरं गुण असं आहे का फक्त काम करायचं नाही, श्रेय आपण घ्यायचं. दिवसभर इलेक्शन प्रचार आम्ही करायचं, लोकांपर्यंत आम्ही पोहोचायचं. ज्यावेळेस मतदान झालं, काउंटिंग मतदान झाल्यानंतर संध्याकाळी मतदानाची किती टक्के यादी आहे, ज्यावेळेस
तिकडून मिळती त्यावेळेस ते याद्या आपल्याकडून गोळा करायच्या, त्या आमदारांजवळ द्यायच्या, ते खासदार जायच्या. हा दिवसभर कोणा होता तो झोपलेला होता घरी किंवा वैयक्तिक काम करत होता. पण मतदान झालं का ते स्लिपा आपल्याकडून घेतलं का खासदार जागेचं तेवढं टक्के झालं, तेवढं टक्के झालं. खोटा एक नंबर झाला आम्हाला. रशीदभाई, चंद्रशेखर कोराळे यांनी निवडणुकीच्या आधी 2 महिने व्यवस्थित प्लॅनिंग केलं, 17 चे 17 उमेदवार केले. चंद्रशेखर कोराळे यांचा कारभार जर चांगला नसता नव्हता तर 17 उमेदवार त्यांना मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसला 2 उमेदवार मिळाले नाही, शिवसेनेला त्यांच्याकडनं 3 उमेदवार घ्यावे लागले. तरी तुम्ही सांगताय चंद्रशेखर कोराळे वाईट आहे, तुमच्याकडेही काहीतरी तुम्ही कमी पडताय असं वाटत नाही, तुम्ही खूप चांगले होते, तर तुम्हाला चंद्रशेखर कोराळ्यांचे 3 उमेदवार घ्यावे का लागले आणि राष्ट्रवादीला काही प्रभागात उमेदवार पण मिळाले नाही, आपण काय सांगाल? राष्ट्रवादी पक्षाचं त्यांचं त्यांना माहिती, त्याच्याबद्दल आम्ही काय विचार करत नाही. म्हणजे माझ्या पक्षाचा फक्त विचार करतो, मी लोकांचा कोणता विचार करीत नाही. माझ्या डोळ्यासमोर माझा पक्ष कसा मोठा होईल, माझ्या पक्षाचे प्रतिनिधी कसे होतील आणि पक्षाचं माझ्या गोरगरिबांसाठी कशी पक्षाकडून मदत होईल, मी हाच विचार करीत आजपर्यंत आलेले. माझा प्रश्न एक, तुम्ही जो प्रश्न मला विचारलाय का त्यांना जे उमेदवार मिळाले यांना ना मिळाले, आम्ही त्यांचे उमेदवार घेतले, आम्ही आमचे त्यांचे उमेदवार जे घेतले ते काम करणारे उमेदवार, चारित्रवान उमेदवार होते ते आम्ही घेतले. चांगल्या माणसाला चांगले म्हणाले, जे आमची बाळासाहेब ठाकरे आम्हाला शिकवले आमच्या शिवसेना पक्षात. ज्या ज्या ज्योतिताई देवटे चंद्रशेखर कोराळ्यांची सत्ता असताना सरपंच होत्या, त्याच काळामधल्या ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली, ही चौकशी करावी म्हणून बाबू पाटील इतर सहकाऱ्यांची मागणी होती. जर उद्या दुर्दैवाने त्या चौकशीमध्ये ज्योतिताई दिवटे दोषी आढळल्या तर तुमची भूमिका काय असेल? त्या जर दोषी आढळल्या तर आमची भूमिका एक लक्षात ठेवा, कायद्यापुढे कोणी सगळे सर्वसामान्य, जर त्या आढळल्या तर ती सजा त्याची ती भोगतील, आम्ही त्याला नाही. पण आलं आम्हाला त्या पद्धतीने ते दिसत नाही कुठं आल्याशात. जर त्या अडकल्या तरी ते कोळ्याच्या दडपणामुळे त्यांनी कुठं काही केलं असेल तरच अडकतील, ते आम्ही काय त्यांना चुकीचं करायला सांगितलं नाही, ते केलं तर ते भोगतील. चंद्रशेखर कोराळ्यांच्या पॅनलमधले किंवा चंद्रशेखर कोराळ्यांच्या गटामधले 3 उमेदवार तुम्हाला घ्यावे लागले, कुठंतरी आपल्याला उमेदवार कमी मिळत आहेत किंवा आपलं नियोजन अगोदर व्हायला हवं होतं असं वाटत नाही? नाही, आम्हाला अजिबात वाटलं नाही. हे चांगले उमेदवार आहेत, त्यांना आम्ही उमेदवारी दिली. आम्ही त्यांचा गणेश पाटे एकदम चांगला उमेदवार आहे. पाणी कमिटी येतो आत्तापर्यंत पाण्याची आरोग्यामध्ये कमतरता नाही, त्या पाणी कमिटी होते आणि इतके योग्य कमिटी चालवली. त्याच्यानंतर आता ते बिचारी लेडीज आहे सरपंच, त्यांनी काय असा अन्याय केला, त्यांनी काय असा लोकांना त्रास दिला? आता एका पॅनल प्रमुखांनी सांगितलं हे कर ते कर केलं साहेब त्यांनी. आता ते रशीदभाई ज्यांना सरपंच केलं ज्यांना सदस्य केलं ते अंगठेबहादूर नसतात, ते 18 वर्षाच्या पुढे असतात. आपण कशावर सही करतोय, कुठलं बिल काढतोय याचं भान त्यांना असतंच. नाहक ही मंडळी चंद्रशेखर कोराळ्यांना बदनाम करतात असं वाटत नाही? अजिबात नाही. एक लक्षात ठेवा, सुशिक्षित असते शिकलेले जरी असले तर एक पॅनल प्रमुख असतो, एक पक्षाचा अध्यक्ष असतो, त्याचा मान सन्मान ठेवून चुकीचं पण आपल्याला कळत असतं की आपण हे चुकीचं करतो, पण त्याची काय मजबुरी असती आणि त्या मजबुरीमुळे एखाद्या जागी माणूस फसला जातो. असे सगळेच नाही रशीदभाई सारखे निर्भर नाही आहेत वाणी साहेब, पुढचं नाही भरपूर सारखं. मला एक सांगा, आता बाबू पाटील सरपंच पदाचे उमेदवार आहेत, तुमच्यासारखी ज्येष्ठ मंडळी त्यांच्या पाठीमागे आहेत, तुम्ही आहे, नाना आहेत, बाळासाहेब पाटील किंवा इतर ज्येष्ठ मंडळी आहेत, उद्या तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळांनी एखादं काम सांगितलं आणि ते चुकीचं झालं तर याचं दोष बाबू पाटेलचा का तुमच्यासारख्या सुचवणाऱ्या माणसाचा? चुकीचं काम होणार नाही याची दक्षता आम्ही पूर्ण घेऊनच का बाबूराव सांगणार. बाबूराव स्वतःही चुकीचं काम करणार नाही आणि आम्ही पण आज एक अशा तुम्ही आमची परिस्थिती पाहता, ही परिस्थिती आम्ही कशामुळे प्रामाणिकपणा आहे आमच्यात. आम्ही चुकीचं काम करून देणार नाही, आमचा दुश्मन जरी असेल तर त्याच्यावर अन्याय होऊन जाणार नाही ही तुम्हाला मी खात्री देतो. आणि बाबूराव पण तसा काय अन्याय करणार नाही, का तो पोरगा गोरगरिबांचा नेतृत्व करणारा पोरगा आहे, तो पैशावाल्यांचं नेतृत्व त्यांनी केलं नाही. ज्याच्यावर अन्याय झाला, ज्याला त्रास झाला, ज्याने काय काम सांगितलं आणि ते चांगलंच काम असेल तर तो त्याच्यासाठी धावून जाणार आहे. म्हणूनच आमच्या सगळ्यांचं त्याचं प्रेम आहे. पुणे नाशिक महामार्गाचे लोकांना, म्हणजे पुणे नाशिक महामार्ग रुंदीकरण होताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना पैसे मिळवून देण्याचा दुवा बाबू पाटे यांनी घेतला असं सांगितलं जातं. त्यावेळेस मकरंद पाटे पण होते. ज्या बाबू पाटेंनी हा दुवा घेतला
त्याचनंतर ह्याच बाबू पाट्यांनी त्या ठिकाणचा मुरुमाचा ठेका सहकाऱ्यांनी बाबू पाट्यांनी घेतला असा आरोप विरोधक करतायत, तुम्ही काय सांगाल? मला आंदोलनमध्ये बाबूराव शिवाय दुसरं कोणी काय दिसलं नाही. मी पण होतो त्या आंदोलनामध्ये. मकरंद पाटे नव्हते? मला अजिबात कुठे दिसले नाही. मला वैयक्तिक दिसले नाही. ज्या दिवशी तुम्ही असाल त्या दिवशी मकरंद पाटे नसतील, तसे आदल्या दिवशी असतील. मी मान्य नाही करीत ना भाऊ. मला जे दिसले नाही तर मी कसं मान्य करणार त्यांना? हा बाबूराव बाळासाहेब पाटे शिवसेनेचे संतोष नाला खैरे मी होतो. पूर्वी आमची संघटना होती, त्याचा पाठपुराव करायला ज्यावेळेस ते अन्याय होतो आमच्या, जे आज आमची सोन्याची सोन्याची जमीन होती ती त्यांच्या पाठीची, आमच्या जनतेच्या पाठीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभी राहायची भूमिका आमची होती. आम्ही उभं राहिलो आणि त्यांना न्याय मिळवून दिला. आमचे असे ते बुचके होते. आज जे रेट मिळाले ते केवळ त्याला कारणीभूत शिवसेना संघटना आहे. हे सगळं केल्यानंतर त्याच बाबू पाटे यांनी त्या ठिकाणचा मुरुमाचा ठेका घेतला असा आरोप होता. वारे साहेब लोक काही बोलतील, ठेका कायचा घेतला? आता मला सांगा, टेंडर धंदा येतो, जर टेंडर निघालं आणि तो धंदा आपण घेतला तर तो त्याने खायचं काय? चोरामारे करून खायच्या? ग्रामपंचायतीतून पैसे मिळून खायचे, लोकांच्या खिशातून काढून पैसे खायचे? त्याचं परपंच चालला पाहिजे ना? त्यांनी कष्ट केले पाहिजे नको? त्यांनी कष्टाने जर ठेका अधिकृतपणे जर त्यांनी काम घेतलं तर त्याला तुमचा विरोध कशाला? तुमची पोटदुखी कशाला पाहिजे? तो कष्ट करून जर आपलं परपंच चालू पाहतो तर तुम्ही त्याला चोरकाराच्या मार्गावर लाल का? घरी उपाशी तर राहू शकत नाही ना तो. तो काम काय ना काय करणार. मग तुम्ही प्रत्येक कामात जरा तो गाव पण चालवायला पाहिजे त्यांनी. घर त्याचं घर कोण चालवणार? चोऱ्या करून घर चालवायचं की त्यांनी? रशीद भाई, जिल्हा परिषदेवर सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची. बाबू पाटे सांगतात का 1.5 कोटी रुपये मी नारायणगावमध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये आणले आणि विकास केला, तो आशाताई बुचके यांच्या माध्यमातून. सत्ता जेडपीला राष्ट्रवादी काँग्रेसची असताना सगळं श्रेय फक्त शिवसेना आणि बाबू पाटे कसं घेऊ शकतात? साहेब प्रथम मी म्हणतो 1.5 कोटी म्हणतात. कालच पत्र आले 2.25 कोटी रुपयाची कामं ताई आल्यापासून ह्या नारंगाच्या परिसरामध्ये झाली. जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर 6 महिने जिल्हा परिषद सदस्यांना 1 रुपयाचा फंड नव्हता असं असताना आशाताई पैसे आणतात कुठून? लोकांची फसवणूक होते? पर्वगिरीचा प्रश्न आला कुठे साहेब? कामच झाले. जिल्हा परिषद प्रशासन सांगतोय की जिल्हा परिषदेला 6 महिने 1 रुपयाचा नवीन सदस्यांना फंड नव्हता, अशा त्यांनी पैसे आणले कुठून? पैसे आणले कुठून पेक्षा कामं झाली की नाही बघा. ते पैसे कुठं आणले? कामं उधारीवर केली? उधारीवर नाही कामं केली. अनेक योजना आहेत त्याच्यात प्रतिनिधीची कामाची इच्छा पाहिजे, इच्छा शक्ती पाहिजे. अहो ताई ते कुठून कामं आणतात? संजय राऊत साहेबांकडून कामं आणतात. राज्यसभेचे विधान परिषदेचे जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांचे पैसे आणतात. ते सरकारी जी योजनावरून जे दिल्लीचे जे स्कीमी आहेत आपल्या लोकांना अजून ती अक्कल पण आहे ती वाई. त्यासाठी मंत्रालयामध्ये ताई रात्र दिवस झटून कुठून जे मिळेल ते फंड माझ्या मतदारसंघासाठी माझ्या जुन्नर तालुक्यासाठी गोळा करतात ते. नारायणगावमध्ये आशाताई जे फंड आणते याचं सगळं श्रेय फक्त शिवसेनाच का लाटते? बाबू पाटील श्रेय का लाटतात? अहो बापू पाटे सिरेला लाटणार तर कोण लाटणार आहे? शेखर जाधव चंद्रशेखर कोराळ सॉरी आशाताई बुचकेंना फक्त शिवसैनिकांनीच मतदान केलंय, सर्वसामान्य जनतेने नाही केलं. अहो पण ते जनतेसाठीच काम करतात ना. मग रस्ता काय शिवसेनेसाठी बनवले? पाण्याचे टाके काय शिवसेनेसाठी बनवले? तुम्हाला जावं कुठल्याही विकासाचं काम असेल तर ते जनतेसाठी. फक्त ज्याच्यावर शिवसैनिकच चालणार नाही, पाणी काय शिवसैनिकच मिळणार नाही, रस्त्याची जे काय सुख सोय उपलब्ध होतील ते काय फक्त शिवसैनिकच गेणार नाही. हे सगळ्यांचंच काम करतात ते. त्याच्या सुख सोय सगळेच सामील आहे गावचे. ते एकदा आमचं असं प्रामाणिक म्हणे का ज्या इलेक्शन पुरतं इलेक्शन शिवसेना आम्ही सगळी काय शिवसेनेचा वापर करत नाही. आम्ही 80% समाजसेवा करतो आणि 20% आम्ही फक्त राजकारण करतो. ते इलेक्शनच्या टायमालाच इलेक्शन करतो, नाही तर आम्हाला सर्वसामान्य सारखे सर्व पक्षी आम्हाला सारखे. या दारांची जनता आमच्या डोक्यावर आहे. आम्ही त्यांचे कधीही त्यांनी आजपर्यंत शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभी राहिलेली होती आणि आजही आम्हाला अपेक्षा आहे. खात्री आहे 100% आजही ते शिवसेनेचे उमेदवार माननीय बाबू पाटे आणि त्यांच्या पॅनलच्या मागे खंबीरपणे उभे राहतील. बाबू पाटे शिवसेनेचे उमेदवार का सर्वसामान्यांचे उमेदवार? या गावच्या मीटिंगमध्ये सर्व पक्षांची आमची मीटिंग झाली आणि हे
40,000 लोकसंख्येचं गाव आहे, ते खंबीर नेतृत्वच इथं पाहिजे, आणि ते खंबीर नेतृत्व कोणत्यात असेल तर तो बाबूराव पाटीलमुळे आहे. पाटीलमध्ये धमक येती गाव सांभाळायची, म्हणून आम्ही सगळे पक्ष एकत्र आलो आणि सगळ्या पक्षांचे विचार विनी घालून होऊन आम्ही बाबूराव यांचं नाव निश्चित केलं, आणि निश्चित केल्यानंतर गावमध्ये आम्ही बाबूराव पाटील यांना कुठल्या पक्षाचा सिंबल न देता आम्ही त्याला गावचा उमेदवार म्हणून डिक्लेअर केले. मग बाबूराव पाटे यांची उमेदवारी राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी 2 महिन्यापूर्वी जाहीर केली की आमचा शिवसेनेचा उमेदवार बाबू पाटे असतील, आणि तुम्ही सांगताय बाबू पाटे सर्वपक्षीय उमेदवार. अहो साहेब, मला सांगा, हौशे नवशे गौशे भरपूर असतात, संजय राऊत साहेबांचा हा विषय नाही. संजय राऊत साहेबांच्या तोंडात कोणतरी घातले बोलून गेले तुम्ही, तेवढंच तुम्ही शब्द. संजय राऊत चुकीचं बोलले? चुकीचं नाही बोलले, ते आमचे नेते, ते चुक तिकडेचे. तुम्ही म्हणता त्यांच्या तोंडी घातलं? अहो तोंडी घात, एक लक्षात ठेवा, बोलता बोलता माणूस बोलून जातो भालोजारी. कार्यकर्त्यांनी संजय राऊतांना चुकीची माहिती दिली? अजिबात चुकीची माहिती नाही, कार्यकर्त्यांनी भावना आपल्या व्यक्त केल्या. संजयराव राऊत बाबू पाटे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत अशी घोषणा कशी करू शकतात? साहेब काय मला सांगा, का ज्या पक्ष ज्या नेत्याच्या अंगात शिवसेनेचा थेंब थेंब शिवसेना त्याच्या तोंडात दुसऱ्या पक्षात नाव. आज बाबू पाटे शिवसेनेचे उमेदवार का सर्व पक्ष उमेदवार? बाबू पाटे शिवसेनेचा आहेत, पण तो सर्व गावचे उमेदवार आहेत. गोरगरिबांचे, दलितांचे, मुसलमानांचे, अल्पसंख्याकांचे, श्रीमंतांचे, गरिबांचे, नारायणगावातल्या लहानपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांचे उमेदवार बाबूराव पाटील. संतोष वाजगे, अमित कोराळे आणि बाबू पाटे हा तिरंगी सामना होतोय. संतोष वाजगे गोरगरिबांचा कैवारी, एक समाजसेवक असा प्रचार केला जातो. अमित कोराळे चंद्रशेखर कोराळे यांची पुण्याई कामाला येईल, गेले 20 वर्षे अनेक विकासाची कामं केली म्हणून मला जनता साथ देईल. बाबू पाटे यांनी अन्यायाच्या विरुद्ध अनेकदा आवाज उठवला म्हणून जनता साथ देईल. तिघही आज अतिशय जोरकसपणे प्रचार करत आहेत, ही कुस्ती काटा होईल, जोरदारपणे लढाई सुरू आहे. नारायणगावच्या जनतेने बाबू पाटे यांनाच का निवडलं जावं आणि ह्या दोघांचा पराभव का करावा? बाबूराव त्याला बाबूराव खंबीर नेतृत्व आहे, म्हणजे त्याचे काम करण्याची क्षमता आहे, त्यांच्याकडे पाठपुराव्याची क्षमता आहे. हे नारायणगाव झपाट्याने वाढणारं शहर आहे. आज 40,000-45,000 लोकवस्तीचं गाव आहे, 15,000-16,000 मतदार आहे तिथं. इथं ह्या गावाला सांभाळणं इतकं सोपं नाही, आणि त्याच्यातून रात्रदिवस वेळ देणारा माणूस आमच्या डोळ्यासमोर आज जो आहे तो बाबू पाटीचे. का तर इथच्या इथून मागचा त्याचा इतिहास पाहिला, आम्ही जे रस्त्यावाल्यांना जो रस्त्याचे जे न्याय मिळवून दिला त्याची जी चिकाटी पाहिली, त्याच्यानंतर नारायणगावातला कुठलाही प्रसंग असू, जसा शंकर जाधवच्या मागं खंबीरपणे उभा राहिला, सगळ्यांशी वाईट बनाय घेतला, ते काय कारण हो, शंकर पाटील शंकर जाधवच्या नंतर जी परिस्थिती निर्माण झाली नारायणगावमध्ये, आम्ही म्हणत नाही का ते बाबूराव त्या डाबाला ही सगळी लोक त्याच्याबरोबर होती ना, बाबूराव वेगळा होता त्यांच्यापासून. ह्या बॉडीमध्ये आज जे काय सरपंच पदाला उभे राहिले आहेत, बाबूराव सोडला तर सगळे त्यांच्याबरोबरच होते, कोणाबरोबर त्यावेळेस त्यांचा अगोदर शोधाई. रशीद भाई, आमचा प्रश्न तुम्हाला तोच आहे, बाबूभाई एकटा असताना चंद्रशेखर कोळ यांचे 3 माणसं बरोबर घेतात, म्हणजे कुठंतरी बा आपल्याला माणसं मिळत नाही असं वाटत नाही तुम्हाला? बात नाही, चांगली माणसं होती, चांगली काम करणारी होती, म्हणून आम्ही त्यांना बरोबर घेतले, आणि त्या टायमाला त्यांनी आम्हाला साथ दिली, त्यांनी आम्हाला सरपंच असताना त्या बाईंनी पाठपुरा आम्हाला केला, दाखवलं आम्हाला पेपर बिपर हे चुकीचं केले, ती बाई म्हणजे हे चुकीचं आहे, आम्ही याच्यात नाही, हे काय केलं असेल तर ते ज्यांनी केलं त्याला विचारा, म्हणजे आम्ही ना पंचायतीचे काय याचं देणं गेलं नाही. आमच्याबरोबर ज्यांनी साथ दिली, योग्य जे प्रामाणिकपणे वागले, आम्ही त्याला प्रामाणिक समजतो ना, आम्ही सगळ्यांना चुकीचं समजतच नाही, म्हणूनच ते 3 उमेदवार जे आम्ही दिले ते 3 उमेदवार खरे बोलले आमच्याबरोबर, ते शंकर जाधव आले झाले ते बोलले आम्हाला, ते आम्हाला पटलं त्यांचं, म्हणूनच ते आम्ही त्यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि तुमची गेले 2 वर्षापासून युती होती, दोघं एकत्र लढला असतात तर चांगल्यापैकी तुम्हाला चांगलं मतं देखील मिळालं असतं असं आपण तुमच्या म्हणण्याप्रमाणे गृहीत धरू. मग तुम्ही दोघं एकत्र का लढल्या नाहीत? कुठंतरी दोघांनाही मोह झाला असं वाटतंय? दोघांना मोह झाल्यापेक्षा मी तोही मुलगा चांगला आहे, त्याच्याबद्दल मला अजिबात काय बोलाय, म्हणजे अमित कोराळे वाईट आहे असं म्हणायचं नाही, ते वाईट आहे, त्यांचा विषयच घेऊ नका. वाईट आहेत का मग?
मी वाईट आणि हे बघा मी काय संतोष वाजगे चांगला आहे असं म्हणू शकता, कोणाला वाईट आहे असं म्हणू शकता? त्याचं काम केलं, त्याचं काम मी पाहतोच ना मुलाचं, ते कधी कोणत्याची भांडण नाही तोंडण नाही. संतोष वाजगेंना, संतोष वाजगेंना सरपंच पदाची उमेदवारी का दिली नाही? तुमच्याकडे तंटामुक्तीचं अध्यक्ष पद होतं, तुमच्याकडे देवस्थानचं महत्वाचं काम होतं, तुम्हाला सरपंच पदाच्या खुर्चीचा मोह का? असं नाही, ज्याच्यात खंबीरता आहे गाव सांभाळ. संतोष वाजगेंमध्ये खंबीरता नाही, संतोष वाजगेंमध्ये खंबीरता नाही. आज आज तरी एक संघर्ष आहे मोठा समोर, गावचा विकास राखलेला आहे, त्याचा पाठपुरावा करण्याची क्षमता बाबू मध्ये, बाबूराव पाटील मध्ये. संतोष वाजगेंमध्ये नाही का? आज आज ना त्याला आमचं बोलणं झालं होतं. आणि बाबूंनी इतकं मोठं मन दाखवलं होतं की पहिले 2 वर्ष मला द्या आणि 3 वर्ष तू घे. आमचं बोलणं झालं, आम्ही त्याला स्वतः मी पण भेटलो, मी पण त्याला सांगितलं ठीक आहे तुम्ही कुठे समजून घ्या ते. म्हणजे मी जुनियर आहे, हे सिनियर आहे, ज्युनियर आहे, सिनियरचं नाही. याच्यात धमक पाठपुरावा आल्याशात पाठपुरावा शासकीय कामं आल्याची असती तर सहजच सजी फोनवर कामं मिळत नाही, कधी कोणत्या नेत्यामुळे कामं मिळत नाही. त्याचा पाठपुरावा पेपरने कागदाने करावा लागतो, त्याचा चपला घासवायला लागतात, आल्याशात वेळ द्यावा लागतो, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. गावावर एखादी वेळ आली तर रात्रीचं 2 वाजता धावून पाळावं लागतं, आल्याशात या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे. ती क्षमता आज बाबूमध्ये दिली आम्हाला. आज 2 वर्ष हा थांबला असता तर ज्याच्यामध्ये पण ती चालू झाली असती ना बघून, पण नाही आम्हाला त्यांच्या तो समजदार पोरगा आहे पण त्याला कुणी हवा भरलेली आहेत आल्याशात. त्याला अशी हवा भरली गेली उलटी पालटी का तमटा मुपटी पद तुझ्या बाबूरावकाचे, देवस्थानाचं काम पण बाबूरावकाचे. जे तुम्ही मला प्रश्न त्यांच्याच नेत्याने चुकीचं हे ना. आज त्याला लावलं वाटतं एकमत मागायला, बाकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वाऱ्यावर सोडलं, एकदम 100% त्याला फसवलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याला वाऱ्यावर सोडलं आल्याशात. जर त्याला तेवढी हवा तुम्ही भरली तर मग त्याला 7 कानं दिली त्या पोराला, 1% मारलं तुम्ही, तो आज एकमत मागतोय. कशामुळे झाले? जर तो माला पाला त्याला आम्ही 3 वर्ष देत होतो, बाबूराव 2 वर्ष मागत होता आणि 3 वर्ष दिलं. हा जर झाला असतं तर आज समोरची ताकद कुठे झाली असती? 100% तुम्हाला सांगतो आम्ही त्यालाही बाबूराव सरपंच होणार आणि आम्ही त्याला संतोषला सोडणार नाही वाऱ्याव. त्याला आम्ही संगती घेऊच गावाच्या आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तो आमच्या बरोबर राहील. परंतु आज त्यांनी जे काही लोकांनी त्याला जी हवा भरली ना त्याला पण कळू द्या का लोक कशी भोगलेली चालवलेली असतात. आल्याशात बाबूराव हा उद्याचा सरपंच नारावाचा आहे आणि त्याच्यामुळे ते मात्र शंका नाही, बाबूराव सरपंच होणार. पण संतोष वाजगे पण तेवढंच आमच्या तोला मुलाचा आम्ही त्याला तेवढं जवळ घेऊ, विश्वासात घेऊ आणि तोच मान सन्मान सरपंचचा जो आहे तोच त्याचा आमच्या मनात त्याचा राहील. त्याला तो नेहमी गावाच्या कारभारामध्ये त्याला विचारपूस करून आम्ही संगतीच ठेवू. रशीद भाई, जी शिवसेना तालुक्यामध्ये वाढली याच्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे, त्यावेळचे रशीद भाई आणि आजचे रशीद भाई आहे असेच आहे, आपण काय सांगाल? वाले साहेब, ह्या सगळ्या गोष्टी तुमची माझी 25 वर्षाची मैत्री आहे, दोस्ती आहे. तुम्ही पाहता मी कधीपासून किती कष्ट करतो आणि प्रामाणिकपणे कष्ट करतो. जर मला मोठं व्हायचं असतं ना तुम्ही मला भरपूर ऑफर आले होते, आजही ऑफर आलं होतं काल. आजच्या ह्या सरपंचच्या इलेक्शनला पण मला ऑफर आली होती दुसरीकडून. परंतु एक निश्चय मी माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन लढणारा माणूस आहे. माझ्यावर अन्याय झाला, माझ्यावर काय काय त्रास झाला मला माहिती आहे. आजही माझ्यावर अन्याय होतो ही कल्पना आहे मला, पण मी पक्ष सोडून बाजूला जाणारा माणूस नाही, माझी एक निष्ठा आहे. त्याच्यानंतर खरं तर माझ्या अन्याय होतो हे तुम्ही माझे मित्र आहात, 25 वर्ष तुम्ही आम्ही बरोबर आहे. माझ्या अन्याय झाला हे मला विचारण्यापेक्षा तुम्ही माझ्याबद्दल नेत्याचा काय विचारत नाही, तुम्ही का नाही विचारले आजपर्यंत का तुम्ही रशीद भाई काय दिले का नाही देत काय त्यांचं जात नाही तुम्हाला त्याला त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, त्यांची निष्ठा काय पाहिलं जात नाही, नेहमी त्यांना का तुम्ही डावलता? हे काम तुम्ही मित्र म्हणून विचारा ना माझ्या नेत्यांना, का विचारत नाही खासदाराला? बाबू पाटे कट्टर हिंदुत्ववादी आहे. नारायणगाव शहरामध्ये मुस्लिमांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. बाबू पाटे निवडून आल्यानंतर कुठंतरी असमानता निर्माण होईल असं वाटत नाही? अजिबात नाही. आणि कोण म्हणतो बाबू पाटील हिंदुत्ववादी आणि का नाही असं हिंदुत्ववादी? मी जर मुसलमान आहे मला माझ्या धर्माचा अभिमान आहे तर हिंदू नका ना हिंदूचा अभिमान असावा, पण धर्म आपल्या घरात असावा. बाहेर भेटल्यानंतर आम्ही एकमेकाचे एक कैवारी आहोत, रक्त आमचं एक आहे, आम्ही पहिले भारतीय आहोत.
सगळ्यांना वंदे मातरम, आम्ही 5 टाइम वंदे मातरम करतोय. फक्त चोळ्याने बोलत नाही बाबू पाटे, हिंदू साधी कोण म्हणतं असं? कोणत्या तो हिंदूंच्या कार्य याला धावून गेलाय का? मुसलमानांच्या कुठल्या कामाला धावून जात नाही. आज बाबू पाटीला हा बाबू पाटे बरोबर 50% आज नारंगाची एक परिस्थिती आहे का, प्रत्येक गणपती मंडळ ज्या 10-5 मुसलमानांची पोरं त्या प्रत्येक मंडळामध्ये. नारंगाव आमचं हे जातीवर गावच नाही, त्याला तुम्ही हिंदूवादी मुसलमानवादी हे लावूच नका. आम्ही सगळे एक आहोत, हम पहिले भारतीय आहोत, आम्ही नारंगावकर आहोत, नंतर आमचा धर्म आमची जात. नारंगाव ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला अशी तक्रार जिल्हा परिषदेकडे झाली, त्याची चौकशी झाली, त्याचा अहवाल पब्लिश झाला का नाही झाला हे त्यांचं त्यांना माहिती. प्रत्यक्षात कोणावर कारवाई झाली नाही. कुठेतरी चंद्रशेखर कोराळ्यांना दूर केल्यानंतर ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन यांच्यावर अन्याय होऊ नये अशी भूमिका, जे गळचेपी भूमिका शिवसेनेने घेतली असं वाटत नाही? अजिबात नाही. काम ते प्रशासनाचं आहे, शिवसेना खापर फोडू नका. प्रशासनाने कोण, प्रशासनाने जर कारवाई केली नसेल तर आशाताई बुचकेंनी यावर आवाज का उठवला नाही? आशाताई बुचकेंपर्यंत तक्रार जाईल तर आवाज उठवतील ना. आशाताई बुचके जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम सदस्य आहेत, गटनेते आहेत, ही कारवाई केलेली जिल्हा परिषदेने. तुम्हाला असं म्हणायचंय आशाताई बुचकेने यातलं काही माहीत नाही? माहिती भरपूर असते मला जागा, तुमचे काही माहिती भरपूर आहे, पण तुम्ही डायरेक्ट कोणचा आरोप करू शकता का? आशाताईंचं जवळ तुम्ही कागदपत्र दिली, कुठे काय झाले हे दाखवलं तरच ते सभेमध्ये आवाज उठवतील. म्हणजे नारायणगाव ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची जी काही चौकशी आहे, जे काही आरोप होत आहेत, आशाताई बुचकेंना माहीत नाही? माहिती जरी असेल तर त्यांच्याकडे पुरावे लाही आणि पुरावे द्या. आशाताई शांत बसणार नाही, ती अशी वाघीन आहे जुन्नर तालुक्याची, ती कोणत्याही पाठीशी घालणार. पुरावे नसल्यामुळे कारवाई होत नाही? पुरावे दिलेच नाही माझं, ज्यांनी त्याच्यावर आरोप केले त्यांनी आशाताईला जाऊन भेटावा अशी अशी हे झाली आहे. तुम्ही याच्याबद्दल आवाज उठवा. रशीद भाई, तुम्ही ज्यांचं प्रचार करताय त्या बाबू पाटेंनीच या विरोधात आवाज उठवला होता. हा मग ते बाबू पाटेंनी विचार आवाज उठवला होता ना, पण काहीपर्यंत ते त्यांनी पोहोचवलं असेल का? तर तो स्वतःची हिमती करणारा मार्ग आहे, तो स्वतःची हिमतीने तो भ्रष्टाचार बाहेर काढणारा मार्ग आहे. त्याला ताईची आवश्यकता भासली ना म्हणून त्यांनी ताईपर्यंत नेलेलं नाही, ती स्वतः तो उकळून काढील. सरपंच जरी झाला ना तर तो पाठीशी कोणाला घालणार नाही, मागचं सगळं काढील. मला आता आत्मविश्वास आहे त्याच्यावर का तो कुठेही का तर तो लोन करेल, म्हणजे त्याला तो सही आणि स्वच्छ मार्ग आहे. तो एक रुपया एक वनचा लागीनदार रुपया खाला किंवा कोणची चहा प्यायला पोरग नाही, तो न्याय देणार पोरग आहे. मला त्याच्यावर विश्वास आहे, तो कधीच कोणाला पाठीशी घालणार नाही. रशीदभाई, गेल्या 15 दिवसापासून I1 न्यूज स्वतः मी आणि आमची टीम नारायणगाव शहरामधील प्रत्येक प्रभागामधील मतदारांना भेटतो, कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतो, सगळ्या गटाच्या कार्यकर्त्यांचीही मतं जाणून घेतो. आम्ही ना कोणाची बाजू घेत, ना कोणाला विरोध करत, ना कोणाला बदनाम करत. आजही तुमची मुलाखत आम्ही स्पष्टपणे घेतलेली आहे. जे योग्य आहे, जे तुमचे मुद्दे करेक्ट आहेत, हे सगळं आम्ही टीव्हीवर दाखवणार आहे. रशीदभाई शिवसेनेचा एक फटका कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता, सत्तेच्या पाठीमागे उभा राहणारा कार्यकर्ता. बाबू पाटे यांचं काम चांगलं आहे, गरिबांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात बाबू पाटे यांना चीड आहे. म्हणून रशीदभाई अनेक विषय पोटामध्ये घालून बाबू पाटे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. बाबू पाटे सरपंच झाले तर या सगळ्यांना न्याय देतील अशी आशा रशीदभाई यांनाही आहे. हा सामना तिरंगी होत असला तरी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना किंवा बाबूभाऊ पाटे यांच्या समर्थकांना बाबू पाटे सरपंच होतील अशी आशा आहे. मतदारांनो, तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटतो आहे त्याच्या पाठीशी पण ठाम राहा. दादागिरी दहशत करणाऱ्यांना कधी साथ देऊ नका. कोण दादागिरी करतो आहे, कोण जनतेच्या पाठीशी राहील, कोण आपली कामं मार्गी लावेल हे तुम्ही ठरवा. अन्यायाविरुद्ध लढा आमचाही राहील, तुमचाही राहील. भविष्यकाळामध्ये जर तुमच्यावर अन्याय झाला तर I1 न्यूजची भूमिका तुमच्या पाठीशी उभं राहण्याची असेल. कॅमेरामन अभिषेक वामनसह सुरेश वाणी, I1 न्यूज, नारायणगाव.